कशी रोखायची मुजोरी, एक फोन घेऊया. श्रीकांत चव्हाण आहेत आपल्या सोबत लोअर परळहून. श्रीकांत चव्हाण, स्वागत आपल्या कार्यक्रमात. विचारा, मांडा आपलं मत. माझं मत हे आहे की यांना जर 10 दिवसाचा गणपती जर आर्थिक गर्दी आवरत नसेल तर यांनी 21 दिवसाचा गणपती ठेवावा. आणि ज्या प्रकारे आपण हॅलो हा बोला आणि ज्या प्रकारे आपण की जे हे केलेलं आहे त्या प्रकारे शरदचे जिने आपण स्टेशनवर लावले त्या प्रकारे लावू शकतात ना. बरोबर आहे. अशा प्रकारच्या एकूणच गोष्टींची व्यवस्था आणि त्याचं व्यवस्थापन आत्ता स्कॅनर खाली आलेलं आहे. परंतु मूळ मुद्दा आहे तो मानसिकतेचा आणि त्या मानसिकतेविषयीच विचारण्याकरता मी आता जातोय सदाशिव अमरापूरकर यांच्याकडे. सदाशिव अमरापूरकर, इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं जेवढे माणसं आत्ता हा कार्यक्रम बघतायत तेवढेच आत्ता रांगेतही येत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. माणसं एवढी अंधश्रद्धा का बनतायत, माणसं एवढी हतबल का बनतायत, असुरक्षित का बनतायत, जेवढ्या अणुभट्ट्या आणि कारखाने वाढतायत, कॉलेज वाढतायत, विद्यापीठं वाढतायत, तेवढी देवळंही वाढतायत. कारण समाजाच्या मनात प्रचंड असुरक्षितता आहे. उद्या काय घडेल याची त्यांना कल्पना नाही. राजकारणी लोक याचा पत्ता लागू देत नाही. वर्तमानपत्र ज्याच्या त्याच्या विरुद्ध बोलत आहेत. टी व्ही मीडिया पण एकमेकांच्या विरुद्ध बोलतो आहे. अशा परिस्थितीत लोकांनी करायचं काय? त्यांना योग्य मार्गदर्शन देणारा कोणी नाही. म्हणजे एकेकाळी गांधीजी होते पण ते गेल्यानंतर जी काही समंजस माणसं या समाजामध्ये होती आणि 4 गोष्टी चांगल्या सांगत होती ती सगळी आता नाहीशी होत चाललेली आहेत. किंवा जी असतील तर त्यांच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करण्याची वृत्ती या समाजाची निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे बरोबर आहे. बोला बोला सर. मारायची व्यवस्था आहे. ज्यांना मारायची व्यवस्था असेल त्याच्या विरुद्ध बोलेल त्याला मारायची व्यवस्था आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही एक चांगलं काम केलंय की आम्ही दोघेही नगरचे आहोत आणि नगरच्या माणसांना बोलवलंय. आमचे विचार एकदम तुम्हाला आवडणारे आहेत. तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही आणि अशा म्हणून अमरापूरकर आलेत. फार बरं वाटलं की इथे निदान कॉन्ट्रडिक्शन तरी नाही. आपण एक बघा की आत्ता अगदी गार्जियाबाबाचं शेवटचं कीर्तन आहे की तुम्ही गणपती बसवता, मूर्ती विकत आणता का फुकट आणता? लोक म्हणतात विकत आणतो. देव बाबा म्हणतात काय? देव म्हणजे काय? भाजीपाला आहे काय? विकत मिळतोय. आता ह्या सगळ्या 100 मूर्तीमधून एक मूर्ती निवडायची आणि त्याला लालबागचा गणपती म्हणायचं. मग बाकीच्या 99 मूर्ती काय आहेत? ते गणपती नाहीत. त्या पण गणपती आहेत. म्हणजे एकाला निवडलं की दुसऱ्याचा अपमान होतोच ना. परंतु आम्हाला खरा ईश्वर, खरा धर्म, खरं संविधान हे आमच्या पुढे शिकवायचं नाही. आणि मुठभरांची दुकानं चालवायची. दुकानं फक्त पुढाऱ्यांची नाहीत, दुकानं फक्त न्यायसंस्थेची नाहीत, दुकानं फक्त माध्यमांची नाहीत, दुकानं सगळ्यांची आहेत. दुकानं सगळ्यांची आहेत. आणि त्याच श्रद्धेच्या दुकानदारीबद्दल आपण बोलतोय. घेतोय एक ब्रेक आणि ब्रेक नंतर ही व्यवस्था सुधारायची कशी याकरता G24 तासनी काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांवर आपण चर्चा करणार. कुठे जाऊ नका पात्र, G24 तास आपण पाहताय. कशी रोखायची मुजोरी, कशी रोखायची मुजोरी यावर्षी आपण चर्चा करतोय. शेकडो लोकांचे फोन येत आहेत. सगळ्यांचेच फोन घेणं शक्य नाहीये. काही निवडक फोन घेत आहेत. माझ्या सोबत ज्येष्ठ अभिनेते निर्माते प्रशांत दामले आहेत. प्रशांत दामले, तुमचं स्वागत. मांडा आपलं मत. नमस्कार. दोन्ही पाहुण्यांना माझं मनापासून नमस्कार. आणि थोडक्यात सांगतो की कसं आहे की आपल्या सहकार्याला किंवा समोरच्या माणसाला महा झाला असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्या समोर दोन पर्याय असतात. एक तर दुसरी वाट धरायची किंवा त्या ज्या माणसाला महा झाला त्याच्या कानाखाली आवाज काढायचा. या दोन पैकी आपण सामान्य माणूस असल्यामुळे आपल्याला दुसरी वाट जास्त दुसरा मार्ग जास्त चोखायला पाहिजे. तो म्हणजे आपली दुसरी वाट धरायची. आपण काही त्यांच्या कानाखाली आवाज काढू शकत नाही. मोठी माणसं आहेत सगळी, त्यांच्या मागे सगळे मोठे सपोर्ट आहे. आपण काही कानाखाली आवाज काढू शकत नाही. त्यामुळे थोडक्यात आपल्याला ज्याची पूजा करायची आहे, गणपती असो, दत्त महाराज असो, मारुती असो, त्यांच्या सगळ्या आपल्या घराघरात आपल्या आपण स्वतःच्या घरात त्यांची पूजा करावी. हा, किंवा चांगली माणसं आपल्या समाजात आहेत, चांगली माणसं समाजात आहेत, त्यांच्या पाया पाडावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडे लाईन लावण्यापेक्षा आपण आपल्याला दिलेलं नेमून दिलेलं काम कसं छान करू शकू, कसं चूक करू शकू आणि किती मेहनतीने आपण ते परफेक्ट करू शकू ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं ना.
आपण नाही कानाखाली आवाज काढू शकत. बरोबर आहे प्रशांत, आपले तुमच्या चैने घातलेले लोक आहेत, आपण नाही त्यांच्या मागायला लागू. सगळ्यात चैनी घातलेले लोक आणि हातामध्ये अंगठ्या घातलेले लोक आहेत, त्या हातामध्ये अंगठ्या घातलेल्या लोकांशी आपण भांडू शकत नाही. तुमच्या संपूर्ण बोलण्यातला एक श्लेष कळलेला आहे. कार्यक्रमाला या सुरुवात करण्या अगोदर काही विधायक अशा सूचना करतोय, गेले 2 दिवस आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका करतोय हे जरी मान्य केलं असलं तरी सुद्धा काही पर्याय देतोय मी आज. लालबागचा राजा मंडळाच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आता पोलीस अथवा एखाद्या सक्षम यंत्रणेकडे सोपवण्यात यावी. फक्त पोलीसच नाही पण एखाद्या सक्षम यंत्रणेकडे सोपवण्यात यावी. लालबागच्या राजाचे दर्शन 10 फूट अंतरावरून घेण्याची व्यवस्था करावी. मूर्तीच्या जवळपास स्पर्श करण्याचीही कोणाला परवानगी देण्यात येऊ नये. तिसरी सूचना आहे, तिसरा पर्याय आहे जी 24 तासचा. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये महिला स्वयंसेविका देखील तैनात केल्या जाव्यात, त्या देखील असाव्यात. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याची गरज आहे. चौथा पर्याय, लालबागचा राजाच्या सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण अनिवार्य करावं. प्रशिक्षणाशिवाय त्यांच्या स्वभावातली रुजुता आणि असा मॉब कसा हँडल करावा हे त्यांना कळणार नाही. पाचवा पर्याय, लालबागचा राजा उत्सवातील नवसाच्या रांगेची प्रथा बंद करावी. कालच दाकरू सोमण पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी नवस नावाची गोष्ट अशी नसते असं स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे, त्याच्यावरही सूचना आहे. सहावी पर्याय आहे, लालबागचा राजाच्या दरबारात सेलिब्रिटींना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येऊ नये. त्यांच्या येण्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होतो, त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येऊ नये. सातवा पर्याय, लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी एकच रांग असावी आणि दूरवरूनही सहज दर्शन घेण्याची सोय असावी. आणि शेवटचा आणि आठवा पर्याय, लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी निकष निश्चित करण्यात यावेत. म्हणजे वर्षानुवर्ष एकाच पदावर चिकटून राहिलेल्या व्यक्तींच्या हेतूंविषयी आम्हाला शंका येणार नाही. आपण पाहिलं या 8 सूचना आम्ही केलेल्या आहेत. आम्ही नुसती टीका केलेली नाही, आम्ही नुसती मंडळाच्या कारभारावर कोरडे ओढत नाही आहोत, या सरकारवर गृहमंत्र्यावर कोरडे ओढत नाही आहोत, तर काही विधायक अशा सूचना करतोयत ज्या सूचनेतनं तुमच्या श्रद्धे तुमची श्रद्धा असेल त्या श्रद्धेला आम्हाला हात घालायचा नाही आहे, परंतु त्या श्रद्धेचं व्यवस्थापन आणि त्याचं बाजारीकरण होऊ नये म्हणून या सूचना केलेल्या आहेत. मी जातोय बीजी कोळसे पाटील यांच्याकडे. कोळसे पाटील, या सूचना तुम्ही ऐकल्यात, काय सांगाल त्याविषयी, आपलं मत काय आहे? या सगळ्या सूचना पाळल्या तर कुणी गणपती बसवणारच नाही. आता दामले म्हटले त्याप्रमाणे ईश्वराचा पूजा करण्याचा हक्क, ईश्वराच्यावर श्रद्धा असण्याचा हक्क आम्हाला सर्वांना आहे, तो आम्ही आमच्या घरात तो केला पाहिजे. त्याचं जे बाजारीकरण होतंय ते बाजारीकरण करण्यासाठीच सगळी मंदिरं आहेत, सगळे पूजा अर्चा चाललेले आहेत, सगळे पैसे काढण्याचे धंदे आहेत. मी असं म्हणतो की ह्या 3-4 कोटी बाबा यांना एवढे पैसे पाहिजे कशाला, 1000 कोटी 2000 कोटी, अरे काय चाललंय काय. म्हणून मगाशी ज्ञानेश्वराचं मी तुम्हाला सांगितलं, ते म्हणले श्रद्धा असावी पण ती सात्विक असावी. सात्विक मध्ये नवस नाही, सात्विक मध्ये अपेक्षा नाही, सात्विक पूजा सात्विक नाही अपेक्षा श्रद्धा. श्रद्धा बरोबर आहे कोळसे पाटील, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे की श्रद्धा सात्विक असायला पाहिजे. अमरापूरकरजी, या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या श्रद्धेचं व्यवस्थापन नको का करायला? कारण आज गल्लोगल्ली राजा निर्माण झालेत. घाटकोपरला राजा असतो, इल्फिस्तनला राजा असतो, अंधेरीला राजा असतो, विरारला राजा असतो, ठाण्याला राजा असतो, कुठे कुठे राजा असतो. आणि मग या सगळ्या राजाच्या भोवती जमणारी ही सगळी भूतावळ आहे, याला अनियंत्रित मार्केट आहे प्रचंड मोठं. त्या अनियंत्रित मार्केटला कंपनी फॉर्म केली तर कंपनी लॉ असतो आपल्याकडे, अहो शाळा काढायची झाली तर एक काहीतरी ऍक्ट आहे. हे मंडळ काढून हे असं सगळं करतात, याला काही ऍक्ट नाही का, याच्यावर काही बंधन आणू शकत नाही का? म्हणून हे दिलेले पर्याय आहेत, त्याविषयी आपण काय सांगाल? नाही, दिलेले पर्याय चांगले आहेत, पण मला असं वाटतं की घटनेनं जे सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलंही तुमचा धार्मिक उत्सव हा रस्त्यावर करू नका, हा तुम्ही तुमच्या घरात करा. आणि मला असं वाटतं की हे घरात करणं हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे. म्हणजे त्याच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जायचं, लोकांना पैसे मागायचे, नंतर दमदाटी करायची, नंतर आपल्या गणपतीची व्यवस्थित मार्केटिंग करायचं, मग तो राजा महाराजा असं त्याला नवसाला पावणारा असं नाव द्यायचं. आणि त्यानंतर मग भक्त यायला लागले की त्यांना आधी विनयाने त्यांच्याशी वागायचं, आणि नंतर एकदा खात्री झाली की आता कोणी आपल्याला काही करू शकत नाही की मग दे धडाधड लोकांना मारत सुटायचं. हा बेमुरवतपणा आणि जो बेफिकिरी आहे आणि ही जी मुजोरी आहे
हीला पायबंद घालण्यासाठी असे जे मोठे सार्वजनिक उत्सव आहेत हे बंद झाले पाहिजेत. अगदी छोट्या प्रमाणात माझं मत आहे, तुम्ही घरातल्या घरात लालबागच्या राजाची अशी अजिबात इच्छा नाही की त्यांनी मोठा असलं पाहिजे, इतकी गर्दी केली पाहिजे. तो सगळ्यांवर तिथूनही पाहू शकतो आणि लोकांचे भलं करू शकतो, त्याच्यासाठी एवढं करायची गरज नाही आहे आणि एवढं लोकांनी त्याच्या मागं लागायचंही काही कारण नाही आहे. माझं मत आहे लोकांनी घरात बसून दर्शन घ्यावं, टीव्हीपुढं दर्शन घ्यावं आणि प्रेमानं नमस्कार करावा, श्रद्धेनं नमस्कार करावा, तो सगळ्यात जास्त चांगला होईल. आणि इकडं जायची अजिबात गरज नाही आणि या लोकांना महत्त्व द्यायची आणि यांच्या हाताखालून मार खायची अजिबात गरज नाही, उलट यांच्या दोन थोबाडीत ठेवून दिल्या पाहिजेत असं माझं मत आहे. या लोकांकडनं मार खायची अजिबात गरज नाही, श्रद्धा असेल तरी श्रद्धा आपल्या घरातही दाखवता येते, त्या श्रद्धेलाच हा परमेश्वर बोलत असतो, अशा प्रकारचं एक रोखठोक त्यांच्या स्वभावाला साधेच असं प्रतिपादन आत्ता आपल्याकडे सदाशिव अमरापूरकर यांनी केलं. घेतो एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण शेवटच्या भागामध्ये काही सर्वसामान्य प्रेक्षकांनी आमच्याकडे नोंदवलेल्या प्रतिक्रिया आपल्याला दाखवणार. कुठे जाऊ नका पाहत राहा, 24 तास आपण पाहताय कशी रोखायची मुजोरी, कशी रोखायची मुजोरी. प्रेक्षकांनो, गेले 3 दिवस आम्ही हा सगळा प्रकार आपल्याला दाखवतोय, संतप्त प्रतिक्रिया दाखवतोय, काही भाविकांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. भाविकांच्या, पोलीस महिला कर्मचाऱ्यांच्या या सगळ्या व्यथा नोंदवून घ्यायला सुद्धा पोलिसांनी कसा नकार दिला हेही आम्ही दाखवलं. या सगळ्या मागचा आमचा उद्देश ही व्यवस्था सुधारावी, हे व्यवस्थापन सुधारावं असं होतं. म्हणून केवळ टीका नाही केली तर आज हा कार्यक्रम करताना, मुळात हा कार्यक्रम करावा लागेल अशी अपेक्षाच नव्हती, परंतु आजही असे प्रकार घडल्यानंतर तो आम्हाला कार्यक्रम करावा लागला. तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की नुसती टीका नाही करायची तर त्यावर काही पर्याय सुचवायचे. अशा प्रकारचे कार्यक्रम करून एका दिवसात हे सगळं सुधारेल अशा भ्रमात न मी आहे, न सदाशिव अमरापूरकर आहेत, न बी जी कोळसे पाटील आहेत, परंतु असे धक्के आम्ही वारंवार द्यायला हवेत. याच मानसिकतेबद्दल मी आता बोलणार आहे बी जी कोळसे पाटील यांच्याशी. बी जी कोळसे पाटील, या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये जे भाविक आत्ता रांगेत आहेत किंवा आपल्याला जायला मिळालं नाही म्हणून हळहळलेले असे जे आहेत किंवा बघायला मिळालं म्हणून हुळहुळलेले जे आहेत, अशांना तुम्ही काय काय मार्गदर्शन कराल? नाही, मी नेहमी विषयाच्या प्रश्नाच्या मुळाशी जातो. मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्यांनी ईश्वर काय आहे आणि ही ईश्वर संकल्पनेची विटंबना आहे. आम्ही त्या विटंबनेला बळी पडतो, त्यामुळे आम्हाला विवेकानंदांनी सांगितलं ना, मी सांगितलं मगाशी की दारिद्र्य तो नारायण, तो आमचा नारायण आहे. अगदी जर आम्हाला काही करायचंच असेल तर या देशामध्ये 100 कोटी लोक दररोज 20 रुपयाचे आज जीवन जगतात, त्यांच्यासाठी जर आम्ही काही केलं दिवसाकाठी तर आम्हाला जेवढं पुण्य मिळेल तेवढं लालबागच्या गणपतीला ढेर पैसे टाकून मिळणार नाही. आणि म्हणून डॉक्टर साहेब, माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, पुन्हा पुन्हा मी सांगतोय की आम्हाला धर्माचं आणि देवाचं खरं शिक्षण मिळालं पाहिजे, संविधानाचं खरं शिक्षण मिळालं पाहिजे. अमेरिकेत, युरोपमध्ये असा रस्त्यावर देवदेव करायची परवानगी नाही हे आमच्या देशातील लोकांना सांगितलं पाहिजे. आणि एवढे करून जर लोक ऐकत नसतील तर त्यांना कुठल्याही कायद्याच्या बडग्याने थांबवता येणार नाही. बरोबर आहे, कुठल्याही दंडुक्याने थांबवता येणार नाही. कशी संगणक साक्षरता असते तशाच प्रकारची एक आध्यात्मिक साक्षरता असायची गरज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. सदाशिव अमरापूरकर, या कार्यक्रमाचा शेवट करताना तुम्ही एक पाहताय की आपण हा कार्यक्रम करतोय, एका कार्यक्रमाने सुधारेल असं तुमचाही समज नाही आणि माझाही नाही, परंतु जे आत्ता भाविक रांगेत उभे आहेत किंवा जे कार्यक्रम बघतायत त्यांना एक शेवटचं आवाहन म्हणून तुमच्यातर्फे एक ज्येष्ठ अभिनेते विचारवंत म्हणून काय कराल? एक तर फार मला विषण्ण वाटतंय, म्हणजे हे जे काही तुम्ही दाखवलं आणि जे काही मला पाहायला मिळालं त्याने मी अत्यंत विषण्ण झालो आहे. आपल्या भारतातील भाविकांची परिस्थिती जर अशी असेल आणि तरीही ते भाविक देवाच्याच पाया पडतायत, देशाच्या नाही. त्यांनी देशाच्या पाया पडले असते तर मी समजू शकलो असतो, पण ते देवाच्या पाया पडतायत आणि देव काही देणार नाही हे त्यांना माहिती आहे, पण तरी त्याच्या पुढे जाऊन एक भोळी भाबडी या देशातल्या लोकांची पूर्वापार चालत आलेली एक समजूत आहे की या देवाने आपलं सगळं भलं होईल. आणि तसं ते नसतानाही ते होतं याचा प्रश्न वाटतं.
लोकांनी यातून बाहेर यावं, लवकरात लवकर बाहेर यावं, तरच या देशाचं कल्याण आहे, तरच या राज्याचं कल्याण आहे. यातल्या कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय माणूस हे याचं कल्याण करू शकणार नाही. आणि ज्यांना करायचं होतं त्यांना लोकांनी गोळ्या घातल्या, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या परिस्थितीत जाऊ नये आणि चांगल्यातलं चांगलं काम करावं. आणि माझी अशी इच्छा आहे की लोकांनी या माझं जी इच्छा आहे त्याला प्रतिसाद द्यावा. प्रेक्षको, आपण पाहताय एका ज्येष्ठ अभिनेत्याचे, विचारवंताचे हे कळकळीचे विचार होते. हा कार्यक्रम करण्यामागे आमची तीच भूमिका होती. हा कार्यक्रम करावा लागू नये अशी इच्छा असताना सुद्धा आजच्या मुजोरीनं तो कार्यक्रम आम्हाला करावा लागला. जरा कार्यक्रम गृह खात्याच्या सचिवांनी, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी, आबांनी पाहिला असेल तर कृपया या दोघांचे विचार लक्षात घ्यावेत. आज पोलिसांचीच वेदना पोलीस नोंदवून घेत नाही आहेत, इतकी दहशत प्रचंड मोठी या मंडळांची आहे. ही दहशत कुठेतरी कमी व्हायला हवी याकरता ही सगळी व्यवस्था सुधारण्याकरता काही आम्ही सूचना केलेल्या आहेत. त्या अत्यंत विधायक आहेत, यात कोणाचाही अपमान करायचा हेतू नाही. श्रद्धेचं इतकं मोठं मार्केट असं अनियंत्रित ठेवून आपल्याला चालणार नाही. या देशाच्या प्रगतीला ते मारक आहे, अडसर आहे. यापुढे रांगेत उभं राहण्या अगोदर आपण अज्ञानमार्गी आहोत की ज्ञानमार्गी आहोत याचा एकदा स्वतःला पडताळा आणून बघा. बघा, जिथं हात जोडाल तिथेच तुम्हाला तुमचा लालबागचा राजा सापडलेला असेल. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दोन्ही विचारवंतांचे, मान्यवरांचे आभार. एवढं एकच सांगतो, उद्याच्या अनंत चतुर्दशीला हे सगळे विचार मनातनं पुन्हा एकदा विसर्जित करा आणि नव्या सर्जनासाठी सज्ज व्हा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.